नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका नवीन विषयाला ऐकून घेणार आहोत. एक सुप्रसिद्ध लेखक आणि ज्यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या संदर्भात अत्यंत उत्तम असं लेखन केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात असे आमचे गुरु रवींद्र इंगोले सर यांना खास करून आपण विनंती केलेली आहे, जे महाराष्ट्रातले प्रत्येक गाव आदर्श व्हावं, समृद्ध व्हावं यासाठी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. अशा लेखकाची विनंती करून त्यांना आपण खास तुमच्यासाठी मार्गदर्शन करायला लावले आणि त्या मार्गदर्शनाचा विषय आहे समृद्ध गावासाठी. बस तर आता आपण ऐकूया रवींद्र सरांना समृद्ध गावासाठी. नमस्कार, मी रवींद्र इंगोले, मनरेगा राज्य प्रशिक्षक, माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक कमलाकर सावंत या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. आपण आज मनरेगा इजीएस रोजगार हमी या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये 1972 दुष्काळामध्ये मनरेगा रोजगार हमीचे वारे वाहू लागले आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजना 1977 हा योजना अस्तित्वात आली. कलम 12 वैयक्तिक लाभ आणि सार्वजनिक लाभ ह्या पद्धतीने चालू होती आणि या योजनेची लोकप्रियता पाहून केंद्र सरकारने 2005 कायदा केला. तो कायदा आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. गॅरंटी म्हणजे काय? हमी. हमी म्हणजे काय? कि बा तुमच्या गावाचा शाश्वत विकास होणारच ही हमी घेतलेली आहे. मग हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, चांगल्या पद्धतीने आपल्या गावात शाश्वत विकासाचा मत्ता निर्माण करायचा असेल तर आपल्याला अधिनियम ह्या समजून घ्यावा लागणार आहे. मग कोणकोणते? महाराष्ट्र रोजगार हमी योजना 1977 आणि 2005 हा कायदा आणि 2014 झालेल्या सुधारणा आपण जर चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या, म्हणजे काय समजून घेतलं? मी नेहमी म्हणत असतो मनरेगा कळली का तुम्हाला, मनरेगा कळेल, मनरेगा कळली का तुम्हाला, मनरेगा कळेल, मनरेगा अधिनियम कळेल तेव्हा मनरेगा कळेल. मनरेगा अधिनियम जर कळला तर आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे आपण शाश्वत मत्तेचे काम करू शकतो. मग यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? यासाठी हा अधिनियम समजून घ्यावा लागेल, उमजून घ्यावा लागेल. नाहीतर काय होईल की आम्हाला यंत्रणा मदत करत नाही, आमचं कुशल बिल निघत नाही, अकुशल बिल निघत नाही, असे प्रकार घडायला लागतील. बघा, हा अधिनियम आपल्या कल्याणासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या गावाच्या शाश्वत विकासासाठी हा तयार केलेला आहे. याला चला आपण समजून घेऊयात. तर रोजगार हमी या योजनेमध्ये 1266 कामं आहेत. किती कामा? 266. 266 कामामध्ये वैयक्तिक 69 आहेत, 11 गटस्वरूपाचे आहेत, 184 सामूहिक आहेत आणि आत्ताच नवीन 2 वाढली. 266 कामं असणारी देशामधली सर्वात मोठी केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी योजना आहे. तर या 266 कामामध्ये लाईन डिपार्टमेंट आहेत, त्याला म्हणतो आपण विभाग. किती विभाग आहेत? 13 प्रकारचे लाईन डिपार्टमेंट. कशासाठी? की 50% कामं ही ग्रामपंचायतनं करावी आणि 50% कामं ही इतर यंत्रणांनी करावी. मग इतर यंत्रणा कोणती? कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, मत्स्य विभाग, रेशम लागवड विभाग, अशा प्रकारचे जे 13 प्रकारचे लाईन डिपार्टमेंट आहेत त्या यांनी करायचे. याच्यासाठी काय असते महत्वाचं? बघा, अतिशय महत्वाचं असते की आपल्या गावात लेबर बजेट म्हणजे मजुराचे अंदाजपत्रक. आपल्या गावात किती लाख रुपयाचे, कोटी रुपयाचे कामं होतात ते लेबर बजेटवर आपल्याला समजते. दुसरं आहे की आपल्याला आराखडा तयार करावा लागणार आहे. गावाचा विकास आराखडा म्हणतो आपण, समृद्धी आराखडा म्हणतो, ते आपल्याला तयार करता आला. चौथा तिसरा मुद्दा आहे की आपला याच्यामध्ये 60-40 रेशो असते. पण 60-40 रेशो म्हणजे काय बाबा? कि
रोजगार हमी योजनेतून जर 100 रुपये खर्च करायचे असतील तर 60 रुपये हे मजुराच्या मजुरीवर झाले पाहिजे आणि 40 रुपये हे साहित्यावर झाले पाहिजे. जे 60 रुपये हे मजुराच्या मजुरीवर जे पैसे खर्च करतो त्याला रोजगार हमीच्या भाषेमध्ये म्हणतात अकुशल, आणि 40 रुपये जे साहित्यावर खर्च करतो त्याला म्हणतात कुशल. मग हे प्रमाण कसं असायला पाहिजे, 60-40 अकुशल कुशल. आणि दुसरं एक बिल निघते त्याला म्हणतो अर्धकुशल, बिस्तरीचं वगैरे तो बिल निघते. तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं. आणि आपल्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवायची असेल तर काय करावं लागणार आहे आपल्याला, अतिशय महत्वाचं आहे की 2 पोल असतात, खांब असतात, त्याला आपण कॉलम म्हणतोय की त्याच्यावर उभी राहते. पहिला पोल कोणता आहे की ग्राम पंचायतची भूमिका, आणि दुसरा पोल कोणता आहे ग्रामसभेची भूमिका. मग हे ग्राम पंचायतची भूमिका आणि ग्रामसभेची भूमिका रोजगार हमीच्या बाबतीत आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. म्हणून मी याला पंचसूत्री म्हणतो. ही पंचसूत्री आपण अवलंब करूया. खूप काही याच्यामध्ये आहे. आपण अभिसरण करू शकतो, संयोजनाचा निधी हे करू शकतो. मग हे कसं करायचं, यासाठी रोजगार हमी योजनेचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असते. टप्पा म्हणजे काय, स्टेप, पायरी. त्या पायरीनुसार जर आपण गेलो तर आपल्या गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी निधी कमी पडणार नाही. मी म्हणून म्हणत असतो, मनरेगा माझी समृद्धीचा सागर, देई आमा आर्थिक आधार. आम्हाला आर्थिक आधार देणारे आहे, आमचं गाव लखपती करणारे आहे, आमच्या गावाचा पायाभूत सुविधा करणारे आहे. आमच्या गावामध्ये आनंद आनंद आणणारी ही मनरेगा योजना आहे. मग ही योजना सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मी अख्ख्या महाराष्ट्रभर जातो आहे, मनरेगाची माहिती देतो, अभ्यास करतो. एक अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मधापुरी एक गाव आहे, त्या गावामध्ये मी मार्गदर्शक म्हणून काम करतो. ते गाव आज महाराष्ट्रामध्ये आदर्श देणारं गाव आहे. म्हणून ही रोजगार हमी समजून घ्या, चांगल्या पद्धतीने उमजून घ्या. सरपंच सर असतील, गावातले गावकरी असतील, तर तुम्ही चांगलं एक नियोजन करा. आणि नियोजन करून काय करा की तुमच्या गावाचा विकास, हा तुम्हाला गावाचा विकास त्याच्यासाठी अडचणी येतील, मग या अडचणीवर मात करण्यासाठी मी काय केलं, माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध हे पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून की सर्वसामान्य माणसाला समजावं, ग्रामीण भाषामध्ये हा मनरेगा अधिनियम समजावा आणि शाश्वत विकासाकडे गाव जावं, यासाठी याच्यामध्ये खूप काही चांगली माहिती साध्या भाषेमध्ये दिलेली आहे की नेमकं आपण आराखडा कसा तयार करायचा, किती कोटी रुपयाचा आराखडा तयार करायचा, लखपती संकल्पना असेल, वैयक्तिक लाभार्थ्याची निवड कशी करायची, सार्वजनिक कामं कोणते घ्यायचे, ते घेण्याच्या पद्धती कशा आहेत, आणि जेणेकरून आम्हाला याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही ह्या बाबतीत आपण हे केलेलं आहे. बघा, मी लातूर जिल्ह्यामध्ये एक साकरा गाव आहे, दुसरं मसला गाव आहे, तिथे अभ्यास करण्यासाठी गेले असता 2 शेतकरी मला असे मिळाले की त्यांनी स्वतःच त्यांच्याच इकडून त्याच्या शेतामध्ये गुलाबाची शेती केली, दोन्ही साकऱ्याचा आणि मसल्याचा. पण त्यांना माहिती नव्हतं की मनरेगातून गुलाब शेती करता येते. मी त्यांना सांगितलं की बाबा हे प्रस्ताव तयार करा, तुम्ही द्या आणि तुम्हाला याचे रोजगार हमीतून पैसे मिळेल, तुम्हाला आधार पण होईल. ज्यावेळेस बघा 2005 साली कायदा तयार झाला, 1977 महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम आहे, आणि आतापर्यंतही लोकांना त्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांना ही माहिती नाही. अहो बघा की याच्यामध्ये आपण सर्वांगीण विकास करण्यासाठी ही मनरेगा खूप चांगली योजना आहे. आपण जैतादेवी पॅटर्नच्या अंतर्गत काय करतो की शाळेचे 13 प्रकारचे कामं करू शकतो. आता त्याच्यामध्ये 25 जुलै
2023 एक शासन निर्णय आलेला आहे, प्रायव्हेट शाळेचे पण आपण काम करू शकतो। आणि हे काम करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे की आपला सरपंच असतील, ग्रामसेवक साहेब असतील, आपले ग्रामस्थ असतील, यांना पाहिजे मनरेगाचं काय पाहिजे, नॉलेज पाहिजे, मनरेगाचं काय पाहिजे की त्यांना माहिती पाहिजे। आणि ही माहिती देण्यासाठी हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे। या पुस्तकाचा तुम्ही वाचन करा, समजून घ्या, उमजून घ्या। हे सर्व मुद्दे याच्यामध्ये जवळपास मी 53 मुद्द्यावर चर्चा केलेली आहे। मग ग्रामपंचायत लेवलला ई मास्टर कसं करायचं, सिंचन विहीर घ्यायची कशी, वैयक्तिक लाभाचं एक काम आहे रेशम लागवड, 1 एकर जर रेशम लागवड केली की 3,97,335 रुपये 100% अनुदान आहे। मग ते विभाग, ते डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंट मधून घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, ह्या साध्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये। आणि तुम्हाला जर काही अडचण आली असं वाटलं की बा आम्हाला थोडी माहिती पाहिजे, तर आदरणीय कमलाकर सावंत यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा। त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पुस्तक पाहिजेत असेल, मार्गदर्शन पाहिजेत असेल, खूप छान मार्गदर्शन करूया। आणि मी माझा जो 15 वर्षाचा अनुभव आहे मनरेगाचा तो मी देण्याचा प्रयत्न करेल। आणि निश्चितचपणे माझे जे साधे सरपंच आहेत की लोक म्हणत होते की हे काय करू शकतात, आज 1-1.5 कोटी रुपयाचे काम करू काम करू राहिलेत, म्हणून तुम्हीही त्याचा फायदा घ्या, चांगल्या पद्धतीने नियोजन करा। तर मी एकच म्हणेन, रोजगार हमी शाश्वत विकासाची हमी, बघा म्हणून एकच हमी रोजगार हमी। तर ठीक आहे, तर बरेच मान्यवर म्हणतात की बाबा मी प्रत्येक गावामध्ये जातो आणि गावामध्ये गेल्यानंतर 266 प्रकारचे मनरेगामध्ये एकूण काम आहे, जसं वैयक्तिक आहे, सार्वजनिक आहेत, गट स्वरूपाचे आहेत, हे कोणकोणते काम आहेत। तर त्या संदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये एक मणिपोत विकणारी महिला आली होती आणि तिच्या डोक्यावर एक गाठुडं होतं। आम्ही ते गाठोडं सोडलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977, 2005 कायदा आणि 2014 झालेल्या सुधारणा, आणि त्या महिलेला आम्ही 266 प्रकारची कामं सांगितली आणि ती महाराष्ट्रामधल्या दारोदार जाते आणि ती 266 प्रकारची कामं सांगते। तर मी तिच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तेच काम आहे। ती म्हणते, वीर गे, गोटा गे, संडास गे, सेतळे गे, शोचकड्डा गे, गे माय मातीचा बंधारा गे, गॅबियन गे, लूज बोर्डर गे, सीसीटी गे, बड्डिंग गे, गे माय सिमेंटचा बंधारा गे, बांधावर लाव, शेतात लाव, रस्त्याच्या कडेला लाव, लाव माय कुठे बी लाव, झाड लाव, शेताचा कर, शिवाराचा कर, गावाचा कर, गावतलाव कर, कर माय कोणता बी रस्ता कर, केळी गे, अंगूर गे, शेवगा गे, संत्रा गे, आंबा गे, ड्रॅगन फ्रूट गे, गे माय कोणती बी फळबाग गे, फुलशेती गे, रेशम लागवड गे, बायोगॅस गे, कांदा चाळ गे, गे माय मनरेगा योजनेची माहिती गे। तर हे 266 प्रकारचे काम आहेत। आता हे 266 प्रकारच्या कामामध्ये महत्त्वाचे कामं तुम्हाला सांगितलेली आहे। तर मनरेगामध्ये एकूण 266 प्रकारचे कामं कोणकोणती आहेत, तर या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेली आहेत। हे तुम्ही पाहत असाल, हे वैयक्तिक कामं कोणती आहेत, इकडे गटस्वरूपाची कामं आहेत, ते 11 गटस्वरूपाची कोणती आहेत, याच्यामध्ये 184 सामूहिक कामं आहेत। तर ते सामूहिक कामं कोणकोणती आहेत, तर मी इंग्लिश भाषेचं मराठी भाषांतर करून हे खूप साध्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये हे केलेलं आहे। तर ठीक आहे, तर कमलाकर सावंत या यूट्यूब चॅनलनं माझी माहिती, मनरेगाची माहिती घेतली, त्याबद्दल मी
आदरणीय कमलाकर सावंत यांचा आभार मानतो आणि इथे थांबतो. आणि निश्चितच मी अशा एक बाळगतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल आणि त्यांच्याही यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.